नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात एकदम नवीन फ्लेवरचा अतिशय पौष्टिक असा मिल्कशेक कसा बनवायचा एकदा जर तुम्ही हा मिल्कशेक बनवलात तर रोज रोज मुले तुम्हाला हाच मिल्कशेक बनवून मागतील अतिशय पौष्टिक चवीला तर जबरदस्त आणि मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा असा हा मिल्कशेक तर चला तर मग याची रेसिपी पाहूया तर त्यासाठी अर्धा लिटर दूध हलकंसं गरम करून घ्यायचं आहे याला जास्त गरम करायचं नाही हलकंसं फक्त याला गरम करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत एक पेस्ट बनवून घ्यायचे तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा भोपळ्याच्या बिया अर्धा चमचा सूर्यफुलाच्या बिया आणि अर्धा चमचा मगज बी घेतलेले आहेत त्यानंतर दोन सुकलेले अंजीर आणि दोन अक्रोड घ्यायचे आहे, आहेत अर्धी वाटी बदाम घ्यायचा आहे त्यानंतर दोन चमचे पिस्ता घ्यायचे आहेत आता हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते हे ड्रायफ्रूट्स भिजवून घेतल्यामुळे हा मिल्कशेक अतिशय पौष्टिक बनतो आणि चवीलासुद्धा खूप छान बनतो याऐवजी तुम्ही तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते वापरू शकता ड्रायफ्रूट्स छान भिजलेले आहेत आणि बदामाची आता साल काढून घ्यायचे आता दूधसुद्धा हलकंसं गरम झालेलं आहे आता एका वाटीमध्ये दोन ते अडीच पळी हे दूध काढून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर घालायचे आहे तर जास्त गरम किंवा थंड दुधामध्ये जर ही पावडर घातली तर याच्या गाठी बनू शकतात त्यामुळे हलक्याशा गरम केलेल्या दुधामध्येच हे घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गाठी राहत नाहीत आता दुधाला सुद्धा छान उकळी आलेली आहे दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे तर इथे मी दीड वाटी साखर घातलेली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर थोडीशी साखरची क्वांटिटी कमी केली तरी चालेल तर पाच ते सहा मिनिटे दूध सतत हलवत थोडंसं आटवून घ्यायचं आहे म्हणजे साखरसुद्धा त्यामध्ये छान विरघळली जाते आता यामध्ये कस्टर्ड पावडरचं जे दूध तयार करून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे तर पळीने हलवत हलवत थोडं थोडं दूध हे ॲड करत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गाठी अजिबात होत नाहीत आता पुन्हा पाच ते सहा मिनिटे हे छान शिजवून घ्यायचं आहे हे दूध अगदी बासुंदी एवढं जास्त आटवून घ्यायचं नाही फक्त पाच ते सहा मिनिटेच याला सतत हलवत आटवून घ्यायचं आहे तर हे पहा याची अशी कन्सिस्टन्सी यायला हवी यापेक्षा जास्त याला आठवून घ्यायचं नाही कारण थंड झाल्यानंतर सुद्धा हे अजून जास्त घट्ट होतं आता गॅस बंद करून याला असंच थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर हे एक तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता भिजवून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बदामाचे सगळे साल काढून घ्यायचे आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे भिजवून घेतलेले अंजीर आणि अक्रोडचे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये घालायचे आहेत अंजीर रात्रभर भिजवून घेतल्यामुळे खूप मऊ होतं त्यानंतर या सगळ्या बिया यामध्ये घालायच्या आहेत पिस्ता घालायचा आहे यामध्ये थोडीशी वेलची घालायची आहे म्हणजे मिल्कशेकला फ्लेवर खूप छान येतो आता यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे तर हे दूध रूम टेम्परेचरचंच आहे आता याला झाकण लावून अगदी बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे तर हे पहा अगदी बारीक अशी याची पेस्ट बनून तयार होते आणि ही पेस्ट दुधामध्ये सुद्धा व्यवस्थित मिक्स होते एका तासानंतर दूध फ्रीजमधून काढून घ्यायचं आहे अगदी छान हे थंड झालेलं आहे तुम्हाला जर एवढं थंड दूध मुलांना द्यायचं नसेल तर असंच फ्रीजच्या बाहेर हे थंड करून तुम्ही त्यांना मिल्कशेक बनवून देऊ शकता पण उन्हाळ्यामध्ये अशा थंडगार दुधाचाच मिल्कशेक खूप छान लागतो आता इथे मी खस फ्लेवरचं इमल्शन वापरलेलं आहे त्यामुळे या, या मिल्कशेकला अतिशय वेगळा असा फ्लेवर येतो आणि कलरसुद्धा खूप छान येतो फक्त दोन ते तीन थेंब दुधामध्ये घालायचे आहेत आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर या इमल्शनशिवायसुद्धा हा मिल्कशेक तुम्ही बनवू शकता तर हे पहा याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अजून थोडं हे घट्ट झालेलं आहे आता यामध्ये करून घेतलेली ड्रायफ्रूटची पेस्ट घालायची आहे तर एवढ्या दुधामध्ये मी तीन चमचे ही पेस्ट वापरलेली आहे याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे पेस्ट अगदी फाईन असल्यामुळे लगेचच मिक्स होते किंवा तुम्ही याला एकदा मिक्स करून झाल्यानंतर गाळून घेऊ शकता तर इथे आपला जबरदस्त चवीचा अतिशय पौष्टिक असा मिल्कशेक बनून तयार आहे ड्रायफ्रूट्स भिजवून घेतल्यामुळे शिवाय यामध्ये वेलची आणि खसचा फ्लेवर असल्यामुळे चवीला अतिशय छान लागतं आता उरलेली जी ड्रायफ्रूट्सची पेस्ट आहे ती तुम्ही अशा प्रकारे फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता या पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याला स्टोअर करून ठेवू शकता किंवा एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये सुद्धा तुम्ही त्याला स्टोअर करून ठेवू शकता आणि आठ दिवसामध्ये तुम्ही ही पेस्ट वापरू शकता तर तुम्ही पाहू शकता या मिल्कशेकची कन्सिस्टन्सी अतिशय परफेक्ट आलेली आहे मार्केटमधले जसे मिल्कशेक मिळतात त्यापेक्षा सुद्धा चवीला हा मिल्कशेक जबरदस्त बनतो एकदा जर तुम्ही हे मुलांना बनवून दिलं तर रोज रोज तुम्हाला हाच मिल्कशेक मागतील तर या उन्हाळ्यामध्ये हा मिल्कशेक तुम्ही नक्की बनवून पहा बाहेर मिळणाऱ्या मिल्कशेकची आठवणसुद्धा येणार नाही इतका हा चवीला छान बनतो शिवाय अतिशय पौष्टिक आणि मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा मिल्कशेक बनतो यावरती थोडंसं मी चॉप करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि थोडंसं केशर घातलेलं आहे तर अशा प्रकारे इथे आपला एकदम नवीन फ्लेवरचा मिल्कशेक बनून तयार आहे तर उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना शंभर टक्के आवडणारच रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा